नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी नैना, तुमचं कनस व्लॉग या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. टायटल आणि थंबनेल वाचून तुम्हाला वाटत असेल की हिने टायटलला किंवा थंबनेलला असं का लावलंय, आणि जर मी आता डायरेक्टली माझी जी काही मतं आहेत ती जर डायरेक्टली मांडायला सुरुवात केली तर कुणालाही ते काहीही करणार नाही की मी अशी बडबड का करते. त्यामुळे ज्या टॉपिकवर मला मत मांडायचंय तो ती जी सिच्युएशन आहे ती मी तुम्हाला आधी ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. तर बघा, मागच्या आठवड्यामध्ये मी गावी गेली होती तर तिथे ना मला कनूसोबत, म्हणजे माझी जी एक लहान मुलगी 3.5 वर्षांची, तिच्यासोबत मला एक छोटी मुलगी, म्हणजे मुलगी जी आहे ती खेळत होती. ती मुलगी 8-10 वर्षांची मुलगी असेल. तर मी ते दोघीजणी खेळताना मी तिला सहज प्रश्न विचारायला सुरुवात केली की तू काय करते, कोणत्या स्कूलमध्ये आहे, कोणत्या क्लासमध्ये आहे, तू काय काय करते, सगळं काही विचारायला सुरुवात केली. नंतर मी तिला विचारलं की तुझी आई कुठे आहे, तू काय करते, आई काय करते, आई का नाही आली वगैरे असं तसं विचारायला सुरुवात केली. तर तिने ना मला, मी जे तिला विचारलं ना की तू कोणत्या क्लासमध्ये आहे, तू इथे कशी आली, सगळं काही उत्तर दिले. पण ज्या वेळेला मी तिला तिच्या आईबद्दल विचारलं ना त्यावेळेला तिने मला उत्तरच दिलं नाही. आणि मग मला असं वाटलं की मी ह्या बाकी क्वेश्चन्स करते मग ह्याचे तर मला आन्सर्स मिळत आहेत, पण मग आईबद्दल विचारल्यानंतर ही का, म्हणजे शांत का होते, काही बोलत का नाही आहे. म्हणून मी तिला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली आईबद्दल. तर तिने एका पॉइंटला ती शेवटी इरिटेट झाली, ती कंटाळली आणि मला म्हटली की मला माझ्या आईबद्दल विचारूच नका. मग मी तिला म्हटलं का ग असं का, मग तरी पण ती मला काही म्हणत नव्हती. मग मीही ते काही सोडलंच नाही, मीही पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केले. मग त्यावेळेला तिने इथे मला सांगितलं की म्हणजे की नाही, म्हणजे आई इथे नाही आता तर ते बरं आहे की नाही आहे म्हणून, ते घरी आहे ते बरं आहे. मग मी तिला म्हटलं असं का, तर ती म्हणते की म्हणजे मला खूप अभ्यास करायला लावते. आणि म्हणजे ती जे टोनमध्ये बोलली किंवा तिचे जे वर्डिंग होते ते वेगळे होते. आणि तिने जेवढे पण काही पॉईंट्स माझ्यासोबत, तिच्यासोबत जे काही घडते ते माझ्यासोबत जे शेअर केलं, सोशल मीडियावर काही गोष्टी असतात ना की ज्या आपण शेअर करू शकत नाही, पण काही गोष्टी आहेत ज्या मी शेअर करू शकते, त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर बघा, तिने मला सांगितलं की मला ते म्हणजे अभ्यासासाठी खूप, म्हणजे असं खूप इरिटेट करते की तू अभ्यास कर, अभ्यास कर. 7 ते 11-12 काहीतरी शाळा असते म्हणून सांगितलं तिने. त्यानंतर 2 वाजता ट्युशन असते, 2 तासाचे तिथे. आल्यानंतर पुन्हा आणखीन काहीतरी एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं असं काहीतरी क्लास लावलाय वाटतं, तोही 1-1.5 तास काहीतरी असतो. आणि इतर मित्रमैत्रिणींसोबत खेळायला जाऊ देत नाही का, तर एवढा सगळा अभ्यास कोण करणार. आणि तू जर खेळायला गेली तर तू बाहेरचीच होते, तुझा अभ्यासात अजिबात लक्ष लागत नाही. त्यानंतर संडे जरी असेल, इतर मुलंही जरी खेळत असतील तरीही बाहेर खेळायला जाऊ देत नाही. त्यानंतर तिला 8 ते 10 वर्षांच्या मुलीला डार्क सर्कल्स होते. म्हणजे अशा काही काही गोष्टी मी बघितल्या की 8 ते 10 वर्षांच्या मुलीसोबत असं वागणं मला तरी नाही वाटत कुठे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, प्रत्येक पॅरेंट म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की माझं मूल हुशार असावं, त्याला सर्व गोष्टी याव्या. आणि आजकालचं जे जग आहे त्यामध्ये माझं जे मूल आहे ते टिकून राहणं खूप महत्वाचं आहे. किंवा ते इतर मुलांसोबत असं नको व्हायला की ती मुलं खूप पुढे जात आहेत आणि माझे जे मुलं ते खूप मागे राहत आहेत. आणि मी पण एक पॅरेंट आहे, मलाही असं वाटतं की माझी मुलगी खूप हुशार असावी. पण याचा अर्थ असा नाही की मी तिला सगळ्यांपासून अगदी दूर करावं. आणि हो, तिने इथे हा एक पॉईंट मांडला की आमच्या घरामध्ये जर समजा कोणी पाहुणे आलेत ना तर ती मला शांत बसायला सांगते, त्यांच्यामध्ये मिक्स होऊ देत नाही. हा एक पॉईंट होता का, तर मी खूप दंगा करेल किंवा मी सगळं म्हणजे घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या अस्ताव्यस्त करेल म्हणून हा एक पॉईंट तिने तिथे मांडला. तर मग मला एक सांगा की खरंच 8 ते 10 वर्षाच्या मुलांना एवढं टॉर्चर करणं खरंच बरोबर आहे का? मला तर नाही वाटत आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझं मूल हुशार असावं, की त्याने पुढे जावं, प्रगती करावी, आमचं नाव मोठं व्हावं, किंवा त्याने त्याच्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हावं, सगळ्यांनाच वाटतं. कोण असं की ज्याला असं वाटत नाही की हो माझ्या मुलाने अगदी घरी बसावेत आणि काही करू नये, फक्त आई वडिलांच्या जीवावर त्याने फक्त मजा करावी, असं कुणालाच वाटत नाही, कुणालाच नाही वाटत. पण मग तो पुढे जावा म्हणून त्याला कधी कोणामध्ये खेळायला जाऊ द्यायचं नाही, कधी कोणासोबत बोलायचं नाही. आणि फक्त तेवढं पुस्तकी ज्ञानच तेवढं महत्वाचं आहे का? जो काही सिलेबस होतोय तोच त्यांना येणं महत्वाचं आहे का? तर नाही. आपण कुठे आहे? तो जो एक काळ होता ना की हा तुम्हाला फक्त पुस्तकी नॉलेज असावं, ते पुस्तकी ज्ञान असावं, तो काळ गेलाय, तो काळ पूर्णपणे गेलाय. आता आपण एवढं बघतोय आजूबाजूला आपल्या. आता बघा, काही मुलं आपण असंही बघतो की ते स्कूलमध्ये खूप हुशार असतात, कॉलेजमध्ये टॉपर असतात, पण त्यांना अजूनही चांगले जॉब नाही आहेत, किंवा ते अजूनही याच लेवलला, त्याच लेवलवरती आहेत जिथे की ज्या मुलांना अगदी ऍव्हरेज, त्यांचे ऍव्हरेज मार्क्स होते, जे ऍव्हरेज स्टुडंट होते त्यांच्या आणि टॉपर्सची कंडिशन सुद्धा सेम आहे. तर मग आपण प्रत्येक वेळेला फक्त तू अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर म्हणून त्यांना इतकं इरिटेट का करतो की त्यांना डार्क सर्कल्स होती त्यांना, म्हणजे ते अक्षरशः डिप्रेशनमध्ये जातील ते पण 8 ते 10 वर्षांच्या मुलांना. मला तर नाही वाटत हे कुठेही बरोबर आहे. तुमचं मत काय तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर समजा त्या मुलीला काहीतरी प्रश्न पडलाय
जर ते ठीक आहे आता आई सांगते तू अभ्यास कर, तुझा होमवर्क आहे स्कूलचा ट्युशनचा, तू अभ्यास करते, तिला जर काही आडलं तर तू तेही सांगत नाहीये बाई. म्हणजे काय म्हणायचंय काय ते, आता आपण आपले आपली जे आपण ज्या वेळेला आपण लहान होतो ना त्यावेळेची जे सिच्युएशन आहे ती आपण आपण एकदा आठवून बघावी की आपल्यालाही खरंच डायरेक्टली अगदी आपण आईच्या पोटातून बाहेर आलो आणि अगदी आपल्याला सगळंच येत होतं का, अल्फाबेट्स नंबर सगळं वाचता येत होतं, सगळं आपल्याला येत होतं का? नाही. आपणही हळूहळू शिकलो, कुणाला इथे काहीही येत नसतं, आपण हळूहळू शिकत असतो. मग ज्या वेळेला जर तुमची मुलगी इथे तुम्हाला विचारते की हे कसं करायचं, किंवा एखादा प्रॉब्लेम असेल तो कसा सॉल्व्ह करायचा आहे, किंवा माझं स्पेलिंग काय किंवा काय आहे, काहीही असू शकतं, मग तुम्ही तिथे सांगत नाही, डायरेक्टली म्हणतात की हा तुझा तूच कर, मग हेही बरोबर नाहीये ना, हेही चुकीचं आहे. ठीक आहे, ती करते तर मग जिथे ती आडते तिथे तर तुम्ही तिला सांगा ना. ठीक आहे, बाहेरच्या दुनियेमध्ये जे काही चाललंय त्याच्या बरोबरीने आपलं मूल आलं पाहिजे, सगळं काही शक्य आहे, पण तिच्या परीने जर ती प्रयत्न करते तर तुम्ही तिला एवढं टॉर्चर का करताय? बरं, आता काही लोक असंही म्हणतील की ती लहानच मुलगी, तिने खोटंही बोलली असेल की हो माझी आई, तर लहान मुलं बऱ्याच वेळेला होतं आपल्या मनात जे येईल तेही बोलतात, पण तिचे जे एक्सप्रेशन्स होते ना ते पूर्णपणे सांगत होते की ती कुठेही खोटं बोलत नाहीये. त्यानंतर मला तिची आजीही भेटते, तिच्या आजीने मला हे सांगितलं की खरंच तिची आई असं असं करते, त्यामुळे तिला ती सुद्धा मला स्वतः म्हणते की आजी ही आई आपल्या म्हणजे कधी जाणार मामाच्या घरी असंही सांगते, किंवा मग आजी मला कुठेतरी घेऊन चल असं म्हणते. म्हणजे ती एवढी टॉर्चर झाली, तर मग असं जर आपलं हळूहळू मुलं जर आपल्या डिप्रेशनमध्ये गेलं तर केवढ्यात जाईल मला सांगा. म्हणजे आपल्या मुलाच्या जीवापेक्षा हे सर्व खूप महत्वाचं आहे का? ठीक आहे, म्हणजे शिक्षण असावं, त्यांना सगळं काही यावं, यावर माझं काहीही म्हणणं नाही, त्यांना यावं, पण तुम्ही अगदी 24 तास तुम्ही त्यांना सांगताय की हो तू फक्त बुक्स घेऊन बस आणि तू फक्त रट्टा मार, ते जे पुस्तकी ज्ञान आहे तू फक्त तेवढंच कर, तुला आजूबाजूच्या जगाशी काहीही संबंध नाहीये. तर आजकालचं जग तसं राहिलेलं नाहीये, पुस्तकी ज्ञानाशी काहीही संबंध नाहीये. तुम्ही मी बरेच असे व्हिडिओज ना कॉन्फिडन्सवर पण टाकलेले आहेत की काही मुलं जर खूप हुशार असतील, त्यामध्ये शिवाय मी रिअल लाईफ एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत, काही मुलं असतात की जे खूप हुशार असतात पण त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्सच नसतो, तर काही फायदा आहे का त्याचा? काहीही नाही. तर त्यांनाच माहिती आहे ना फक्त की हो मी खूप हुशार आहे, ते आपली मत इतरांसमोर मांडू शकतात का? नाही मांडू शकत. मग काय फायदा अशा हुशारीचा? तुम्ही जर त्यांना 4 लोकांमध्ये घेऊन जात नाहीये, त्यांची मतं त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाहीये, त्यांना काय म्हणायचं, त्यांना साधं कोणी आल्यानंतर त्यांना तुम्ही हाय हॅलो करायलाही शिकवत नाहीये, मग ते काय उद्या त्यांचे ते जे नॉलेज आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणार? तुम्ही ना त्यांच्या फ्रेंड सर्कल सोबत त्यांना मिक्स होऊ देत नाहीये, काहीच करू देत नाहीये. मग ती मुलं किती फ्रँक आहेत? मुलांना हाही विचार येतो की माझ्याच वयाची इतर मुलं एवढे खेळत आहेत आणि मी खेळत नाहीये, मग त्यांचे पॅरेंट्स नाही का, त्यांना अभ्यास नाही का, मग ते तर सगळं चांगलं जीवन जगतायत, त्यांना पाहिजे तसं ते एन्जॉय करतायत, मग मला का नाही? तर इथे कुठेतरी थोडाफार विचार केला पाहिजे. आणि जर अशा गोष्टी जर आपल्या आजूबाजूला खरंच होत असतील ना, तर म्हणजे आपण असं डायरेक्टली नाही सांगू शकत कुणाला की तू म्हणजे असं तुम्ही असं करा तुम्ही तसं करा, कारण प्रत्येकाची पॅरेंटिंग जर्नी ही वेगवेगळी असू शकते. याबद्दल माझं कुठेही म्हणजे जसं असं नाही आहे का मग मी असं म्हणते म्हणजे तुम्ही असंच करा असं नाही आहे, पण म्हणजे मला कुठेतरी ही गोष्ट खटकली की तुम्ही 8 ते 10 वर्षांच्या मुलीला सुद्धा डार्क सर्कल्स आणि ती एवढी टॉर्चर झाली की साधं आईचं नावही ऐकायला काढत नाहीये. तर मला नाही वाटत की ही गोष्ट कुठेतरी बरोबर आहे, म्हणजे साधा एक म्हणजे 1% सुद्धा बरोबर आहे मला असं अजिबात वाटत नाही. तुम्ही जर तिला आता असं केलंय की आता तुमच्या समोर काहीही बोलू शकत नाही, उद्या जर समजा यदा कदाचित देव न करो असं कधी हो पण तिच्यासोबत जर काही कधी काही घडलं तर ती कसं सांगणार तुम्हाला? तुम्ही जर तिला म्हणजे तुमच्यासमोर ती एक शब्द जरी काढला तर तुम्ही तिला म्हणतात की नाही तुझं तुझं तू कर, किंवा तुम्हाला काहीही सांगू नको, तू फक्त तुझा तुझा अभ्यास कर, ती कसं सांगणार? कारण तिला माहिती आहे माझं काही ऐकून घेतच नाही, यांच्या नजरेमध्ये माझी व्हॅल्यू 0, यांना फक्त मी अभ्यास करण्यापुरतीच पाहिजे बस, पण ती कसं सांगणार तुम्हाला काही झालं तरी? तर मग मला इथे या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं की आपल्या ज्या अपेक्षा आहेत पॅरेंट म्हणून त्या एक वेगळ्या असतात, पण मुलांचंही त्यांचं जे मन आहे ते समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. इतर काही जे आपल्या आजूबाजूला ज्या काही जे पॅरेंट्स आहेत, तर असं नाही, मी आधी पण सांगितलं पॅरेंटिंग जर्नी प्रत्येकाची वेगळी असते, पण ऍटलीस्ट थोडंफार तरी आपण कॉम्प्रोमाइज केलंच पाहिजे. आणि असं काही नाहीये, मी या आधी पण मी एक बऱ्याच अशा माझ्या व्हिडिओमध्ये काही एक्झाम्पल्स दिलेत, तुम्ही तेही व्हिडिओ जाऊन बघा, कॉन्फिडन्सवरती आहे, तर त्यामध्ये पण सांगितलंय किंवा ते सर्व तर जाऊ द्या, आपणही बघितलेले आहेत. आता जे जे म्हणजे जी लोक किंवा जे पॅरेंट्स आता सध्या म्हणजे माझ्यासोबत जे आहेत ज्यांची मुलं 0 to 5 years किंवा 0 to 10 years ह्या वयाच्या याच्यामध्ये आहेत, तुम्ही ती लोक जाऊन बघा किंवा तुम्ही त्यांचे एक्सपिरियन्सेस ऐका,
ते कोणीच म्हणत नाही की हो आमच्या क्लासमध्ये हा टॉपर होता आणि तो अगदी खूपच मोठा झालाय आणि जो ऍव्हरेज स्टुडंट होता त्याला काहीही नाहीये असं कोणीच म्हणत नाही. उलट कधी कधी असं उलट ऐकायला मिळतं. तर असं काही नाही की तुमच्याकडे पुस्तकी ज्ञान आहे किंवा तुम्ही आपल्या मुलांना खूप अभ्यास करायला लावला, त्यांना खूप म्हणजे अगदी आउट ऑफ मार्क्स मिळाले, तुमचं नाव खूप मोठं केलं, याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. पण त्याला जर साधं बोलताच येत नसेल, त्याला जर इतर गोष्टींचं काही नॉलेजच नसेल, तर ते काय फायद्याचं आहे? काहीच नाही. त्यामुळे जर अशा गोष्टी आपणही कुठेतरी म्हणजे नकळत कळत नकळत जर आपल्याकडनं घडत असतील तर त्या तिथेच थांबा, तिथेच स्टॉप करा. आणि जर आपल्या आजूबाजूला घडत असतील तर इनडायरेक्टली त्या पॅरेंट्सला सांगण्याचा प्रयत्न करा. तर आजसाठी एवढंच. हे जे मत आहे, मी आधी सिच्युएशन सांगितलं की मला काय सिच्युएशन बघायला मिळाली, त्यावर माझं मत काय. तुम्हाला जर असं वाटत असेल की हो मी कुठेतरी काहीतरी चुकीचं बोलते किंवा म्हणजे माझं इथे बोलणं चुकलं, तर मला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी हे जे काही पॉईंट्स मांडले आहेत ते बरोबर आहेत, आणि या व्यतिरिक्तही जर तुमचे काही पॉईंट्स असतील की जे तुम्हालाही असं वाटत असेल की नाही या व्यतिरिक्त हेही पॉईंट म्हणजे या सिच्युएशनला सूट होतात, तर तुम्ही मला तेही कमेंट करून सांगा. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नेहमीप्रमाणे. आवडला असेलच नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.